हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तृप्तीज किचनमध्ये अगदी झटपट होणारी उडदाच्या दाण्यांची चटणी बघणार आहे. आणि अशा प्रकारे उडदाच्या दाण्याची झणझणीत चटणी जेवणाची चव नक्कीच वाढवणार. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चटणीला फोडणी देण्यासाठी जिरं, मोहरी, तेल, त्याचबरोबर अशा प्रकारे उडदाच्या दाण्यांच्या शेंगा मी सोलून त्याचे दाणे काढून घेतलेत. तुमच्याकडे जर शेंगा उपलब्ध नसतील तर तुम्ही उडदाचे दाणे भिजवून घ्या. चटणीसाठी उडदाचे दाणे रात्री भिजवून तुम्ही सकाळी त्याची चटणी करू शकतात. 3 ते 4 हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, ओलं नारळ तुमच्याकडे असेल तर टाकावं किंवा स्किप करावं, मीठ आणि हिरवी कोथिंबीर. ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकतात. अतिशय छान झणझणीत अशी चटणी तयार होते. तर सर्वप्रथम उडदाचे दाणे तव्यावर थोडं तेल टाकून भाजून घ्या. उडदाचे दाणे लवकर भाजले जावेत म्हणून आपण तेलाचा वापर केलेला आहे. तर 1 चमचे तेल टाकून दाणे छान भाजून घ्या. दाण्यांसोबत हिरवी मिरचीसुद्धा भाजून घ्या. गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर करून हिरवी मिरची आणि उडदाचे दाणे छान भाजून घ्यायचे. अगदी 10 मिनिटांमध्ये दाणे छान भाजले जातात. भाजून घेतलेले मिरची आणि उडदाचे दाणे गार करून घ्या. चटणी तयार करण्यासाठी कढीपत्ता, अद्रक, लसूण, कोथिंबीर, त्याचबरोबर ओल्या नारळाचा खीस आणि भाजून घेतलेले मिरची आणि उडदाचे दाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून चटणी जाड बारीक वाटून घ्या. बघा, अशा प्रकारे छान अशी चटणी जाड बारीक वाटून झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी टाकून पुन्हा एक वेळेस मिक्सरला वाटून घ्या. परंतु अशा प्रकारे जाड बारीक चटणी असेल तर तिची छान अशी टेस्ट लागते. चटणी बाउलमध्ये काढून मिक्सरच्या भांड्यातील पाणी चटणीमध्ये मिक्स करून घ्या. आवश्यकतेनुसार चटणीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. चटणीला तडका देण्यासाठी तेलामध्ये छान जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण कडकडीत गरम करून चटणीवर कोथिंबीर टाका आणि त्यावर तडका देऊन घ्या. अशा प्रकारची झणझणीत अशी हिरव्या मिरचीची आणि उडदाच्या दाण्यांची चटणी कढीसोबत, चपाती किंवा भाकरीसोबत अतिशय अप्रतिम लागते. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उडदाच्या दाण्यांची झणझणीत अशी चटणी नक्की तयार करून बघा. अशा प्रकारे उडीद दाण्यांची चटकदार आणि झणझणीत चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तृप्तीज किचन चॅनल फेसबुक आणि ट्विटरला फॉलो करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत अशा प्रकारे झणझणीत चटणी नक्की ट्राय करून बघा.